शिव, शिव उठ ना. शिव उठ, मला जायचं आहे. शिव लवकर उठ ना, मी निघते आता. सुबह सुबह कहाँ जा रही हैं आप? अरे निशा बहिणीशी चोरोटी भरायची आहे ना, तिथे चालले. क्या चोरोटी? क्या चोरोटी? म्हणजे निशा बहिणी प्रेग्नेंट आहे ना, तर आमच्या तसं 2-3 महिने झाले ना की ओटी भरतात. बरं, एक मिनिट. चहा ओतून ठेवला, एक गरम आहे, तू पिऊन घ्या. ब्रश करा आधी. गौरीजी, आप चाय नहीं पियोगे हमारे साथ? नहीं, मला ना मळमळत आहे जरा, बहुतेक पित्त झालंय. पित्त या काय? मतलब कहीं हम बाबा तो उगाच काही बोलू नकोस. मला उन्हाळ्यात त्रास होतो नेहमी. हा, पर हो भी सकता है ना. नहीं मतलब चांसेस तो है. काही बोलू नकोस, मी निघते. हाँ, पर ये बात बाबा को मत बताना, वरना क्या? वरना छोड़िए, क्या बताएं आपको? शिव सांग ना, कहा चलो. आप नहीं समझोगे, कुछ कुछ होता है. फिल्मी चाह भी होंगे. निकते मी, बाय. हो. ससुर जी, हम भी आ रहे हैं निशा बहिनी के चोरोटी में. गौरे रांगोळी. अगं राहू दे ना, कशाला एवढं सगळं करतेस? अगं झालंच माहिती. गौरे, नारळ गजरा ठेवलेस ना सगळं ताटात? सगळं ठेवलं. गौरी. हो. अगं हे गोडाचं तू विसरलीस? अरे वा, छान छान दिसतंय. बात झालं, बात झालं. बस गो दिशा. हा, बस. हो हो, बस बस. हे काय इकडे? काय उकडतंय का ग? हो हो आई, उकडतंय मला. होणारच आता या दिवसात, होणारच. हो ना. बर, दादाचं काय फोन येऊन गेला? हो, येला होता ना. तो कसल्या तरी त्या मिटिंगला गेला ना, ते चांगली चालली आहे म्हणाला. मी म्हटलं त्याका लवकर ये जरा म्हणून. हो, चोरोटी भरायचा कार्यक्रम आहे, नची हसायला हवा होता. आज बाळाचे बाबा आले होते ना गोनिशा. हो हो ना. बाळाचा बाबा नाही तो क्या हुआ? फुफा तो है. अरे 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 शिव, ये हम भी आपकी खुशियों में शामिल होने आ गए. आई नाही, छान केलंस. अरे बरा केलं दिलास तो. तो रोटीचा कार्यक्रम आना. हाँ, गौरीजी ने बताया, तभी तो आए हम. हमें भी रस्में पता होनी चाहिए ना.
चला चला ते लवकरते लवकर रोटी भरून घ्या. तबियत ठीक है आपकी? खाना पुणा कसले चालले दोघांच्या? गौरीची काही गोड बातमी तर? गजरा माळायचं बरं का निशा? हो आई हो. देतेस तू? जाते भरव पेढा करते. ये गो निशा तोंड गोड कर. आणि तू गो गौरे आत्या भाई ये इकडे. मी अग तुझा पण तोंड गोड करता. मान आहे आत्याचा. अगो काय झाला ए गौरी? काय झालं? पता नहीं आई, कल से तबीयत खराब है इनकी, उल्टियों पे उल्टियां हो रही हैं. कह सकते हो? अरे बापरे. अगो अरे बापरे काय? अरे वा म्हण सरे, मी बोललाय आणि देवान माझा ऐकल्यान दे टाळी. आई आधी नीट सगळं कळू दे. आई अज्जी ने बोला ना होगा तो होगा. काय घाल लिंबू पाणी वगैरे देऊ का तुला? नाही आई ठीक आहे. हो ना. बस बस बघू. अगो आता धावपळ करू नको, बस एका जागी. अग आई काय? बैठो 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 बैठो. इतनी बड़ी बात नहीं बताई आपने हमको. मुबारक हो गौरी जी, मुबारक हो. ला ये सब्जी काट देते. बाजूला ठेव, मी करते. हम करते ना गुरुजी. मी करते सांगितलं ना. ये चावल चुन देते हाँ इसको. तू जाऊन बस, मी करते सरक. सरक नाराज हो? हो. क्यों? क्यों म्हणजे तुला माहितच नाही काय झालं? नाही हमें नहीं पता. काय गरज होती बाबांना सगळं सांगायची, गुड न्यूज म्हणे. मी सांगितलं होतं ना आधी असं काही नाहीये म्हणून. उगाच का नाटक करत होतास? नाटक कहाँ गौरी जी, आप ही का दिल मचल रहा था. आपको खट्टा खाने का मन हो रहा था, उल्टी भी हो रही थी. असं काही नाहीये. शांत 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 शांत. 5 4 3 2 1 शिव असं काही नाहीये, मला कळतं ना. आता बाबा म्हणतात डॉक्टर कडे जा, काय सांगू त्यांना मी? असं नको ते बडबडत असतोस. अरे उगाच का गौरीजी, उगाच नाही ना. देखिए आप वहां जाएंगी तो कन्फर्म हो जाएगा. कहीं नहीं है तो काय कन्फर्म होणार आहे? यही कि कुछ है या नहीं है. देखिए आपको लग रहा है कि कुछ नहीं है, पर वहां जाएंगी तो डॉक्टर को समझ में आएगा ना. और अगर ऐसा हुआ तो आपके लिए भी सरप्राइज होगा ना. ट्विंस चाहिए हमें तो. मीठा मुद्दम कर तो इसका तू ये सगळा. संताप होतोय माझा आता. ठीक, संताप मत कीजिए, बिल्कुल संताप नहीं करना, एकदम शांत रहना है. एकदम शांत. हाँ वैसे भी ऐसी हालत में संताप नहीं करना चाहिए. हाँ ऐसी हालत में. हाँ दीदी का फोन है, पहले बात कर ले.
बात कर ले पहले दो। हेलो दीदी, प्रणाम, कैसी हैं आप? हम बिल्कुल अच्छे हैं भैया, पर क्या भैया, वो अम्मा हमसे अब तक नाराज हैं, बहुत दुखी रहती हैं वो। जिस दिन से हम इस घर में आए हैं हमारी हर बात से नाराज हैं वो। पहले जब हम ससुराल से मायके आते थे ना, तो वो हमें गले लगाती थी, हमारे खाने पीने का ख्याल रखती थी, हजारों बातें करते हुए नहीं थकती थी। दो तीन दिन के लिए ही सही भैया, लेकिन हम यहाँ आकर बहुत खुश हो जाते थे। अब आप हमारे साथ हैं, गौरी भाभी हमारे साथ है, यहाँ तक कि बाबूजी भी हमें सपोर्ट कर रहे हैं, लेकिन अम्मा हमसे नाराज है। हमें कुछ भी अच्छा नहीं लग रहा है भैया। दीदी, आप अम्मा की नाराजगी की चिंता बिल्कुल मत कीजिए। हम उन्हें एक ऐसी गुड न्यूज सुनाएंगे ना कि उनका गुस्सा एक बार में ठंडा हो जाएगा। वो आपको, हमें, गौरी जी सबको गले लगा लेंगे, बता रहे हैं हम आपको। क्या सच भैया? मतलब गौरी भाभी हमें गुड न्यूज देने वाली है? हाँ हाँ, उनका मन मचल रहा है, दिल मचल रहा है उनका। नहीं, हेलो जी जी, भाभी कांग्रेट्स। नहीं नहीं नहीं, मतलब ऐसा ऐसा कुछ नहीं है जी जी, वो माला उन्हा मुझे त्रास होता था। शिवला माहिती है तो उगाच गुड न्यूज म्हणून चिडवतो, तसं काहीच नाही आहे। और जी जी, आप किसी को मत बताना ये बात, अपना ख्याल रखना, मैं रखती हूँ, ठीक है, बाय। अरे हेलो भाभी, भाभी दीदी आपके लिए दूध लाए। दीदी, हाँ, आपके लिए दूध लाए। क्या हुआ, किससे बात कर रही थी, क्या सोच रही थी? शिव भैया से बात कर रही थी भाभी, एक पल के लिए सही, लेकिन उन्होंने तो हमें बहुत खुश कर दिया था। फाइनली उनकी बातें सुनकर हमें लगता है कि अम्मा जी की नाराजगी शायद बिल्कुल खत्म हो जाए। क्यों, ऐसा क्या बोल दिया शिव भैया ने जिससे अम्मा जी खुश हो जाएंगी? अरे उन्होंने मजाक में हमसे कहा कि गौरी भाभी गुड न्यूज देने वाली है। और सच कहें भाभी तो हमें भी ऐसा लगता है कि अगर एक नन्हा मेहमान इस घर में आ गया ना, तो इस घर की सारी प्रॉब्लम्स खत्म हो जाएंगी। अच्छा, नन्हे मेहमान के आने से अम्मा जी खुश हो जाएंगी, सब कुछ ठीक हो जाएगा। हाय, ये बात हमारे दिमाग में क्यों नहीं आई? पर दीदी आप ना टेंशन ना लो, हम ना आपके भैया से बात करेंगे। वो क्या है ना, गुड न्यूज गौरी नहीं दे सकती तो क्या हुआ, हम तो दे सकते हैं ना, हम आपके भैया से बात करेंगे। हाँ, गुड न्यूज, गुड न्यूज बस करना था, माला कंटा आला है, माला शब्द ऐसा नहीं है। क्यों, हम तो कहते हैं बहुत अच्छा आइडिया है। देखो वैसे भी हम यहाँ पर कितनी एनर्जी लगा रहे हैं बाबा को मनाने में, वहाँ बनारस जाके अम्मा को मनाना होगा, इससे अच्छा दोनों को एक गुड न्यूज सुनाओ, दोनों खुश। वैसे भी घर में एक छोटा सा मेहमान आएगा ना तो सब ठीक हो जाएगा। कहीं ठीक होना नहीं है, एवढी साधी गोष्ट कळत नाही आहे तुला, सगळं अवघड आहे। तू जेव्हा घरी गुड न्यूज बद्दल सांगितलं तेव्हा बाबांचा चेहरा कसा झाला होता पाहिला ना, त्यांना नाही आवडली ही गोष्ट, येतंय का तुझ्या लक्षात? हे बघ शिव, आई आणि आजी जसा विचार करतात ना तसा बाबा नाही विचार करत, त्यांना नाही पटत ही गोष्ट, आणि जी गोष्ट बाबांना पटत नाही ती मलाही पटू शकत नाही। ते आनंदी नसेल तर मी आनंदी राहू शकत नाही, कळत नाही एवढं सुद्धा। तो मतलब आप कहना चाहती हैं कि अगर बाबा खुश नहीं होंगे तो हम भी अपने बच्चे की खुशी नहीं मनाएंगे? नहीं नहीं, मला असं नव्हतं म्हणायचं शिव, तू तुझा गैरसमज होतोय काहीतरी। हे बघ, बाबांना काळजी वाटते रे आपली, आणि ही मुंबई आहे शिव, इथे प्रत्येक निर्णय विचार करून घ्यावा लागतो, त्यात आपल्याकडे स्वतःच घर नाहीये, आपण या घरात राहतो, सेटल नाही होत अजून, स्ट्रगल करतोय, आणि या घरात तर साधा पाण्याचा नळही नाही,
अशा घरात बाळाची जबाबदारी घेणं म्हणजे रिस्क आहे ना, अवघड आहे खूप, आणि म्हणून बाबांना काळजी वाटते. आणि अशात आपण त्यांना गुड न्यूज दिली तर त्यांना आनंद नाही होणार. हमारा बच्चा इस दुनिया में कब आएगा ये बाबा और अम्मा डिसाइड करेंगे, हम नहीं. ये भगवान, ये कानपुर वाले डीलर का हिसाब तो इतना गड़बड़ है, का हिसाब करना पड़ेगा. हाय, आप भी हिसाब लेकर बैठे हैं? चलिए हमारे साथ, छोड़िए ये सब. हम अभी नहीं जा सकते सरला. क्यों नहीं जा सकते? तुम जानती हो ना, जब तक हम हिसाब नहीं कर लेते हमको नींद नहीं आती है. हाय, हम आपका सोने के लिए नहीं बुला रहे हैं. वो क्या है ना, हमें अम्मा जी को खुशखबरी देनी है, इसलिए आपको बुला रहे हैं और आप आगे हिसाब लेकर बैठे हैं. कैसी बातें कर रही हो तुम? खुशखबरी का क्या चक्कर है? अरे ये कोई चक्कर नहीं है, वो ना ये अम्मा जी और इस घर की खुशियों की चाबी है. वो क्या ना, इससे ना सिर्फ अम्मा जी खुश होंगी बल्कि इस घर के सब लोग खुश हो जाएंगे और गौरी को वापस लेकर आ जाएंगे. ये ज्ञान किसने दे दिया तुमको? हाँ, वो ना उर्मिला जी और शिव भैया बात कर रहे थे कि अगर गौरी ने अभी अम्मा जी को खुशखबरी दे दी तो फिर अम्मा जी खुश हो जाएंगी और गौरी को माफ कर देंगी. अरे तो खुशखबरी गौरी को देनी सरला, तुमको नहीं. हाँ, लेकिन अभी गौरी खुशखबरी नहीं दे सकती ना, लेकिन हम तो दे सकते हैं, इसे हम दे देंगे. और वैसे भी क्या ना, अब देखिए ना अम्मा जी कितनी दुखी हैं, इस घर का माहौल कितना खराब है, हम तो परेशान हो गए हैं बिल्कुल इन सब चीजों से. इसे हमें ना सब कुछ ठीक करना है और सबको खुशखबरी देनी है. आइए हमारे साथ. सरला, ये सब हमारे हाथ में नहीं होता, ये सब भगवान के हाथ में होता है. मतलब भगवान खुश होंगे तो खुशखबरी आएगी, समझी तुम? हाय, ये भगवान ना जाने बीच में, अब वो कैसे खुश होंगे? वो बड़ों की सेवा करने से खुश होंगे. बड़ों की सेवा करोगी, भगवान खुश होंगे तो खुशखबरी आएगी, समझी? हाँ, ये सही कहा आपने. अब आप देखना राम जी, हम कितनी सेवा करते हैं घर के बड़ों की, है ना, और भगवान जी जल्दी जल्दी खुश हो जाएंगे और हम जल्दी जल्दी खुशखबरी दे देंगे, है ना राम जी? अब आप देखना, हम ना सब कुछ ठीक कर देंगे और गौरी को वापस लेकर आ जाएंगे जल्दी जल्दी. कैसे? अब अम्मा जी को खुशखबरी देकर. समझते नहीं है? अपन आता डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घे, फोन कर, अपॉइंटमेंट घे. आता बाबा म्हणजे अशी लगेच अपॉइंटमेंट नाही मिळत, म्हणजे ते डॉक्टर खूप बिझी असतात ना. अर्जंट आहे सांगता ना. हो, आधी तुम्ही सगळे नाश्ता करून घ्या. काय सकाळी सगळी घाई चालली आहे? नकोय मला नाश्ता, काय करायला नकोय का? अहो, गौरीच्या तब्येतीकडे बघायला वेळ नाही, शिवला त्यातलं काही कळत नाही, आपण बघायला नको? पण ते नवरा बायको आपापले बघून घेतील ना. अगं, रोजच्या जेवणाचा प्रश्न आहे का? महिन्याचं बजेट आहे. आपण आई वडील आहोत तिचे, आपल्याला बघायला नको? मी आजच फोन करतो, अपॉइंटमेंट घेतो आणि दोघींचा चेकअप करून घेतो. तू लाव गो फोन. अहो, हळू हळू. आजच सगळं भांड फुटेल वाटत. मी परत रस्त्यावर येणार, काय करू मी आता? काय मिळत नाही का फोन? तिथेच ठेवला होतास ना. अहो, मिळाला. तिला खाऊन तर घेऊ दे ना आधी. लागला का नाही अजून? लावते लावते बाबा. हो, जरा शांततेने घ्या ना. बिझी येतोय बाबा, अपॉइंटमेंट ना दोन दोन दिवस आधी घ्यावी लागते, म्हणजे मला अनुभव आहे ना. आणि अशी मला चेकअपची गरज नाहीये, माझं आता 15 दिवसापूर्वीच झालंय. हरकत नाही, मग काय झालं, पुन्हा एकदा करून घेऊ. अगं हळूहळू हळू, अगं हळूहळू. बघा ते ठसका लागला, किती घाई करताय. पाणी घे, तू पाणी घे. अहो, तुम्ही एक काम करा, तुम्ही खाऊन घ्या बरं. हा,
आड़ू खा और पुनः एकदा फोन करून विचार देना। अहो असं काय करते ती सांगते ना आता पटकन अपॉइंटमेंट मिळत नाही। मी एक काम करते, मी फोन करते, मी स्वतः फोन करते आणि उद्याची अपॉइंटमेंट घेते आणि दोघींनाही मी स्वतः घेऊन जाते, ठीक आहे? शांतता जरा, तू खा शांतपणे खा, मी चहा आणते। देव जाणे आता उद्या काय होणार।